जगन्नाळे महाराज पुण्यतिथी निमित्त भगा मोहन नगर या ठिकाणी इंदोरीकर निवृत्ती महाराजांची झाली। दवा पाटील यांच्या जयंती निमित्त गंगामाळ पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सकाळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जगन्नाळे महाराज पुण्यतिथी निमित्त दिनांक 17/12/17 रोजी संध्याकाळी भगा मोहन नगर वखारकर नगर जवळ इंदोरीकर निवृत्ती महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। निवृत्ती महाराज यांच्या हस्ते संत जगन्नाळे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व अभिवादन करून कीर्तनास सुरुवात करण्यात आली होती। या कीर्तनाचा लाभ संपूर्ण धुळे शहरवासियांनी घेतला। लाखोच्या संख्येने या कीर्तनाला गर्दी उसळली होती। महाराजांनी सांगितले की आंतरी ज्ञान असावे, आतून समजले पाहिजे, साबरीच्या वनाचा फायदा झाला, गडी देखा फतला आहे पण गाडी नाही, साबरीचा वर्ण लावून फायदा नाही, नपुंसक पुरुष फायद्याचा राहील आणि ज्ञान नसलेली माणसे फायद्याचे नाहीत, वांग्याचे धावणे स्थिर नाही, शेळीचं चरण स्थिर नाही, लहान पोरांचं पळणं स्थिर नाही, चोरी धन लखला नाही, असे कीर्तनात महाराजांनी सांगितले। या कार्यक्रमाला प्रमोदाप्पा चौधरी, विक्रम थोरात, पोपटराव चौधरी आदी चौधरी बांधव, भगवान बापूजी करणका, प्रदीप करपे, महेश मिस्त्री, संदीप भाऊ आणि या कार्यक्रमाला उपस्थित होते। आतलं ज्ञान असावं, बाहेरचं नको, पुन्हा चार शब्द, जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा। साबरीच्या वनाचा फायदा नाही, साबरीच्या वनाचा फायदा नाही, गडी देखणालाही आहे पण गडी नाही। गडी देखणालाही पण गडी नाही हो, ऐका पुढे दादा, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या घराचं लोंबलेलं सळ फायद्याचं नाही आणि ज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाही। पुन्हा चार शब्द, पहिले गेले डोक्यातून चार, पुढचे चार इडवायचे, ऐका वायाचं धावणं स्थिर नाही, वायाचं धावणं स्थिर नाही, शिळीचं चरणं स्थिर नाही, लहानपणाचं मन स्थिर नाही आणि चोरीचं धन लखलाभ नाही। पुन्हा वगैरे लिहून घेतला ठेवा त्यातल्या, का वायाचे धावणे, का शिळीचे चरणे, वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का स्वरीयचे धन, फायद्याचं नाही जरा ज्ञानाचं नाही। अण्णासाहेब दत्तात्रय पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। आज अण्णासाहेबांना जाऊन 6 वर्षे झालीत, सर्वांनी अभिवादन करतो। अण्णासाहेबांच्या मनामध्ये कल्पना होत्या, धुळे शिंदखेडा तालुक्यातील मंडळी उपस्थित आहे। अण्णासाहेबांच्या जयंती निमित्त राम भदाने यांनी कबड्डी व इतर स्पर्धा घेतल्यात, त्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले, प्रत्येक खेळाडूंना 100 रुपये रोख व बक्षीस पत्र देण्यात आले, कुठेही हात आखडता न घेता विद्यार्थ्यांना पारितोषिके वाटण्यात आले। अण्णासाहेब हे वेगळे चालते बोलते व्यासपीठ होते। शिंदखेडा तालुक्यात सुलवाडे धरण करण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता। असे अनेक राजकीय क्षेत्रात अण्णांचं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव लौकिक होते। या कार्यक्रमाला बाळासाहेब भदाने, ज्ञानज्योती भदाने, राम भदाने, भानुबाई भिल, बुधा भांबरे, रमेश सैंदाने, रमेश भदाने, भगवान दादा, अविनाश पाटील, पूनम चौधरी, सुनंदा कोळी, रमेश बैसाने, हिमराज राजपूत आदी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण सर्व आज खात आहोत आणि त्यांच्यामुळं तुमच्या आपल्या सर्वांची ओळख, एक वेगळी ओळख आपल्याला त्यांनी दिली आणि त्यांच्यामुळं तुमच्या आपल्या सारख्यांचं अस्तित्व जे आज गावामध्ये असतील, तालुका स्तरावर असतील, कोणी जिल्हा स्तरावर असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची अस्तित्व आणि ओळख ही फक्त
फक्त आणि फक्त अण्णा साहेबांमुळेच आहे. दिवसभर लोकांकडनं फुलार स्वीकारणे किंवा त्याच गोष्टीवर चर्चा करणे अण्णा साहेबांना आवडत नसे, परंतु शेवटच्या 4 ते 5 वर्षात आपण सर्व संस्था मिळून अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचे वाढदिवस साजरे केलेत, आपल्या सर्वांच्या स्मरणात देखील असेल. ज्यावेळेस अण्णा साहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितलं होतं, आपण आपल्याला ज्ञात आहे स्मरणात पण आहे की मी पुढच्या वाढदिवसाला नसेल देखील असं त्यांनी आधीच सांगितलं होतं आणि तसंच घडलं, परंतु त्यांच्या कामांचा त्यांचा विकासाचा जो काही आपण आराखडा पाहिला तो आपल्याकडनं सांगितलं सुद्धा जाणार नाही. एवढं मोठं काम कैलासवासी अण्णा साहेबांनी संपूर्ण दोन्ही तालुक्यांमध्ये केलेलं आहे. असं एकमेव आमदार आहे महाराष्ट्रात की ते 2-2 मतदारसंघात आमदार झालेले आहेत. तांबरे यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर एक आव्हान करण्यासाठी विनंती करण्यासाठी आलेलो आहे. माननीय आमदार डॉक्टर सुभाष भामरे साहेबांचे मोठे चिरंजीव डॉक्टर राहुल सुभाष भामरे यांच्या राम सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन दिनांक 25 डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी 10:30 जिथे डॉक्टर बाबासाहेब स्वतः प्रॅक्टिस करायचे त्याच दवाखान्याच्या ठिकाणी या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या मित्रांसह आपल्या ग्रामस्थांसह या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं आणि आम्हा सर्वांना उपकृत करावं. मला हे बोलण्याची संधी राम बदानेंनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.